नागपुर रेलवे स्टेशन पहुंचे दो मुसाफिरों से लूट करने वाले आरोपियों को जीआरपी पुलिस ने गिरफ्तार किया है। आरोपी रेलवे स्टेशन में महिला के बैग को चुराकर भाग निकले थे, जिसमें करीबन दो स्मार्टफोन, नकदी 20,000 रुपए, सोने के जेवरात सहित दो एटीएम कार्ड मौजूद थे। जानकारी के मुताबिक फरियादी व्यक्ति अपनी पत्नी के साथ मदुरई से दिल्ली की यात्रा कर रहे थे। जब वे नागपुर रेलवे स्टेशन पहुंचे तो एक अज्ञात आरोपी ने व्यक्ति की पत्नी का बैग चुरा लिया, जिसमें नकद 20,000 रुपए, दो मोबाइल, सोने की दो अंगूठियां, जिनकी कीमत 24,000 रुपए, 64,290 रुपए के कुल मूल्य के दो एटीएम कार्ड और 3 आधार कार्ड थे, जिसके चलते फरियादी ने मामले की शिकायत दर्ज कराई और वरिष्ठों के माध्यम से वर्गीकरण किए जाने के बाद मामला दर्ज कर जांच की गई। लोहमार्ग पुलिस ने अपराध की विवेचना में अपराध में चोरी हुए दोनों मोबाइल फोन की ट्रेसिंग शुरू की, जिससे मोबाइल चिचोली की एक महिला वंदना आनंदराव खड़तकर के पास होने की जानकारी मिली। जब पुलिस ने महिला से छानबीन की तो महिला ने फोन अपने भाई पारदी निवासी सूरज नारायण निखारे द्वारा उपयोग किए जाने की बात कही, जिसके बाद पुलिस टीम द्वारा मौके पर जाकर तलाशी करने पर आरोपी सूरज नारायण निखारे से चोरी किया गया फोन बरामद हुआ। जब इस मामले पर आरोपी से अधिक पूछताछ की गई तो अन्य कई चोरी के मामले भी उजागर हुए। इस चोरी की वारदात में अन्य एक आरोपी बराबर का साथीदार है, जिसकी जानकारी पर पुलिस ने नागपुर के कपास बाजार इलाके में आरोपी मनीष चौधरी के होने की सूचना पर पुलिस ने उसे भी धर दबोचा। आरोपियों के पास से अलग अलग चोरी की वारदात में करीबन 9 कंपनियों के 16 मोबाइल फोन बरामद हुए, जिनकी कुल कीमत 2,44,300 रुपए है। पुलिस ने आरोपियों को हिरासत में लेकर मामले की अधिक जाँच शुरू कर दी है। आमच्याकडे 11 जानेवारी 2023 ला एका इस्माने तक्रार दिली होती की वैष्णोदेवी कटरा ट्रेन ने प्रवास करत असताना त्यांच्या पत्नीची लेडीज पर्स चोरी गेली होती, ज्याच्यामध्ये 2 मोबाईल आणि सोन्याच्या वस्तू होत्या। त्यानुसार त्यांनी आग्र्याला तक्रार दिलेली होती। आमच्याकडे 0 ने गुन्हा वर्ग झाल्यानंतर त्याचा तपास आम्ही घेतला। सुरुवातीला मोबाईल ट्रेसिंग मिळण्यासाठी सायबर सेलशी पत्रव्यवहार करण्यात आलेला होता। मागच्या 15 दिवसापूर्वी आम्हाला सायबर सेलकडनं जे ट्रेसिंग अहवाल प्राप्त झाले, एका मोबाईलचा ट्रेसिंग प्राप्त झालेला होता। त्यानुसार गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या अंमलदारांचं एक पथक बनवून जे ट्रेसिंग प्राप्त झालेलं होतं त्या पत्त्यावर त्यांना रवाना केलेलं होतं। तर ते एका महिलेच्या नावाने सिम कार्ड असल्यामुळे त्या महिलेकडे विचारपूस केली, तेव्हा तिने सांगितलं की तिचा भाऊ सूरज निखारे ह्याच्याकडे तिचं नावाचं सिम कार्ड आहे आणि तो त्याचा वापर करत आहे, म्हणून त्याच्या पत्त्यावर जाऊन त्याचा शोध घेतला असता त्याने त्याच्याकडे जो गुन्ह्यात चोरीस गेलेला मोबाईल आहे तो मिळून आलेला आहे, त्याच्याकडनं तो जप्त केला। तसेच त्याला पुन्हा विचारपूस केली असता त्याच्याकडे आणखी एक चोरीचा मोबाईल असल्याचं निष्पन्न झालं। मग त्याच्याकडे जेव्हा सखोल चौकशी केली त्यावेळेला असं निष्पन्न निदर्शनास आलं की कुलदीप नावाचा कॉटन मार्केट परिसरात राहणारा एक इसम याने त्याला 2 मोबाईल विकलेले होते। त्याच्या मदतीने आम्ही जेव्हा कुलदीपचा शोध घेतला 30 तारखेला सकाळी, त्यावेळेला कुलदीपकडे सखोल चौकशी केली असता त्याने सांगितलं की एक मनीष चौधरी नावाचा इसम आहे जो ट्रेनने येतो आणि वेगवेगळ्या नंबरवरून त्याला फोन करतो आणि त्याला ताब्यात त्याच्याकडून हा मोबाईल विकत घेतो। 10,000 दोन किंवा 3 मोबाईल विकत घेऊन हा नंतर 5,000-7,000 जसे कस्टमर मिळतील त्याप्रमाणे त्याची विक्री करत असतो आणि 30 तारखेला संध्याकाळी हा मनीष चौधरी नागपूरमध्ये येणार असल्याची माहिती त्याने दिलेली होती। त्यानुसार सापळा रचून कॉटन मार्केट परिसरामध्ये जेव्हा मनीष चौधरी आला तेव्हा त्याला ताब्यात घेतलं। तर त्याच्याकडनं चौकशी केली असता त्याने सांगितलं की तो हैदराबाद बेगमपेठ येथे राहणार असून मोलमजुरीचं काम करतो आणि पैशाची अडचण असल्यामुळे तो रनिंग ट्रेनमध्ये रात्रीच्या वेळेला प्रवास करतो आणि प्रवासी झोपलेले असताना चार्जिंगला लावलेले मोबाईल किंवा पर्स याची चोरी तो करतो, मोस्टली तो मोबाईल चोऱ्या करतो। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अक्षय अंसारी, BCN News, नागपूर।